हॅलो टीयर स्टुडंट आज आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे निबंध निबंध म्हटलं की थोडंसं बोरिंग वाटतं ना इतकं लिहावं लागणार आहे मग मला आठवेल का मग लिहिता येईल का आणि आपण काय करत असतो नकळत फक्त किती लाईन लिहून झाल्या तेवढं काउंट करतो आणि आपल्याला वाटतं मी तर इतकं लिहिलं टीचर्सनी तर मार्कच दिले नाही असं नाही तसं नाही सगळे विचार एका वेळेस मनात येत असतात हो की नाही तर ॲक्च्युली आपले मार्क्स जातात कुठे हे या व्हिडिओतनं आपल्याला समजेल आणि एक्झॅक्टली टीचरला काय हवं असतं त्या निबंधातनं ते, ते पण तुम्हाला समजेल आणि मग तर आधी बघूयात की निबंध म्हणजे काय तर निबंध म्हणजे स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता आत्मसात करण्यासाठी निबंध या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो काय समजलं आहेत ना काहीच नाही ना ठीक आहे मग थोडीशी लँग्वेज चेंज करूया ओके तर निबंध या शब्दाचा अर्थ असा असतो की आपण जे ऑब्झर्व केले आहे आजूबाजूला बघितलं आहे आपण जे एक्सपिरियन्स केलं आहे ते आपल्या शब्दामध्ये आपण असं लिहायचं की जो कोणी वाचणार आहे त्याला असं वाटेल की तो स्वत एक्सपिरियन्स करतो या फॉर एक्झाम्पल की तुम्ही पावसात आहेत तुम्ही पावसात आहेत तिथे खूप खेळतायत फुटबॉल खेळत आहेत पाऊस पडतो आहे तुमचा फ्रेंड पावसात भिजला आहे किंवा तो खेळता खेळता पडला आहे मग तुम्ही त्याला कशी हेल्प केली किंवा किती एन्जॉय केलं हे सगळंच जे तुम्ही एक्सपिरियन्स केलं आहे ते तुम्ही जसच्या तसं ज्या वेळेला कागदावर लिहून काढतात आणि ज्या वेळेला दुसरे मित्र ते वाचतात त्यावेळेला ते काय करत असतात विज्युअलाईज करतात तुम्हाला अरे हो सार्थकने असं सांगितलं होतं आणि आर्यन पडला होता बरोबर त्याचे कपडे चिखलाने भरलेले होते पण त्यांनी किती एन्जॉय केलं होतं आणि ती मॅच कोणी जिंकली होती मग हे सगळे विचार ज्या वेळेला समोरच्याच्या डोक्यामध्ये यायला लाग याचाच अर्थ काय की तुम्ही त्या प्रसंगाचं वर्णन खूप छानपणे केलेलं आहे की ते समोरच्यानी एक्सपिरियन्स केलं आहे आणि यालाच काय म्हणायचं असतं तर वर्णनात्मक निबंध पुढच्या काही ज्या डेफिनेशन आपण बघणार आहे त्याच्यामध्ये ही डेफिनेशन अजून क्लिअर होईल निबंधलेखन म्हणजे विचारांची विषयाना विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी परत तेच झालं तर थोडे थोडे ना शब्द तोडून वाचायचे मग नीट समजतं त्यात काय लिहिले विचारांची विषयानुरूप म्हणजे जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून केलेली मुद्देसूद मांडणी मुद्देसूद म्हणजे काय पॉईंट टू पॉइंट म्हणजेच आपण आत्ता एक्झाम्पल पाहिलेलं होतं की ज्याच्यामध्ये पावसामध्ये मुलं खेळत होते पण सपोज तुम्ही पावसाबद्दल किंवा पावसात जे तुम्ही एन्जॉय आहे त्याबद्दल लिहायचं सोडून आर्यन आणि सार्थकबद्दलच खूप सारं लिहित बसलात तर काय होईल तुमचा विषयाचा विषय काय होता की पावसात खेळणारे मुलं किंवा पावस एखादा प्रसंग पावसाळ्यातला आणि तुम्ही करतायत कोणाचं वर्णन तुमच्या फ्रेंडचं तर मग ते विषयानुरूप होईल का तर नाही जर तुम्हाला लिहायला सांगित जर तुम्हाला लिहायला सांगितलं आहे की पावसाळ्यातला एक दिवस किंवा पावसाळ्यातली मजा किंवा पावसाळ्यातला प्रसंग तर त्याच विषयाला अनुसरून तुमचे मुद्दे यायला हवे म्हणजे त्याच्यामध्ये एखादा मुद्दा तुम्ही टाका की आम्ही आमच्या फ्रेंड्सबरोबर खेळलो वगैरे पण पूर्ण निबंध मित्रावर लिहायचा नाही नाही तर त्याच्यावरच खूप सारं लिहून ठेवतो आणि मग म्हणतो मी तर इतक्या लाईन्स लिहिल्या मला तर काही मार्क्सच नाही मिळाले तर मग आधी समजून घ्यायचं आणि मग लिहायचं ओके नेक्स्ट बघूयात हम्म तर प्रसंगलेखन अनुभव लेखन किंवा वर्णनात्मक निबंध तिन्ही एकच असतं ओके पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच काय म्हणायचं वर्णनात्मक निबंध ठीक आहे वर्णन म्हणजे फक्त पावसाळ्याचंच असेल असं नाही तर त्याच्यामध्ये एखादं दृश्य पण असू शकतं फॉर एक्झाम्पल की एखाद्या पहाटेचं वर्णन केलेलं असेल किंवा एखाद्या खेडेगावाचं वर्णन केलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन असू शकतं मग ती व्यक्ती एखादी वृद्ध महिला असू शकते किंवा अगदी काम करून थकून बघून गेलेला एखादा कामगार असू शकतो किंवा रॅम्प वॉक करणारी एखादी हिरोईन पण असू शकते की ज्यांचं रेखाटन तुम्ही अशा प्रकारे कराल की समोरच्या व्यक्तीला वाटेल की अरे खरंच मी तो फॅशन शो बघत होतो की काय किंवा खरंच त्या माणसाला माझ्यासमोर इतकं दुःख झालं होतं का किंवा एखादा प्रसंग असेल जसं की रोडवरचा एखादा ॲक्सिडेंट किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला केलेली मदत किंवा आता कोरोनाच्या याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रसंग बरेच टी टी व्हीवर वगैरे बघितले जसं अनेक लोकांचे रोजगार केल्यामुळे परत त्यांना गावाला जावं लागलं किंवा त्यांना जाण्यासाठी काही वाहनं नव्हते मग ते कसे पायीच निघाले असा कुठल्याही प्रसंगाचं वर्णन तुम्ही हुबेहूब करू शकतात यालाच म्हणायचं वर्णनात्मक निबंध मग काही वेळेस तुम्हाला मुद्दे दिलेले असतात काही वेळेला एखादं चित्र दिलेलं असतं किंवा काही वेळेला तुम्हाला स्वतःला इमॅजिन करून लिहायचं असतं तर नक्की काय विचारलेलं आहे आपल्याला काय लिहायचं आहे याचं एक स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं ओके तर निबंध लेखन करताना कोणकोणते काळजी घ्यायची ते बघूयात तर निबंध लिहिणार आहोत आपल्याला कुठला निबंध लिहायचा आहे आधी ते मनात ठरवून घ्यायचं त्यानंतर त्याचे काही काही पॉईंट्स काढायचे आणि मग मनात जो आपला विचार आलेला असतो त्याची त्याच्या मुद्द्यांचा विस्तार करायचा म्हणजे काय सपोज एखादा पॉईंट आपल्याला असेल की पावसाळ्याबद्दल घेतलं होतं तर त्याच्यात जे पावसाचं वर्णन करायचं आहे तर ते थोडंसं एक्सप्लनेशन करायचं अलंकारिक भाषा वापरायची सुरुवात त्याची करताना नेहमी चांगल्या पद्धतीने करावी त्याच्याबद्दल आपण पुढच्या काही पॉईंट्समध्ये मी तुम्हाला काही स्पेसिफिक असे पॉईंट देईल की त्याची सुरुवात आकर्षक कशी वाटू शकेल तर पहिला पॉईंट काय लक्षात घ्यायचा की सुरुवात चांगली करायची आहे दिलेल्या मुद्द्यांचा विस्तार करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादी कवी कवितेच्या काही ओळी घेऊ शकतात गाण्यांच्या घेऊ शकतात किंवा एखाद्या व्यक्तीने काही महत्त्वाचे काही महत्त्वाचे काही विधान असतील किंवा स्लोगन्स असतात अशांचा आपण वापर करू शकतो दुसरं आहे महत्त्वाची एक गोष्ट आहे की फक्त निबंध मोठा दिसावा म्हणून एकाच विषय आपण वारंवार घ्यायचा नाही म्हणजे त्याची पुनरावृत्ती करायची नाही नाही तर मुलांना काय सवय असते आम्ही पावसात खेळायला गेलेलो होतो आणि खूप पाऊस आला आणि आम्ही भिजून गेलो म्हणजे या सगळ्या ओळींचा अल्टिमेट अर्थ काय तर पाऊस येत होता तर मग एकाच अर्थाच्या गोष्टी वारंवार लिहायच्या नाही एकदा लिहिलं इनफ ओके पहिल्या सेशन झाला मधल्या मद याच्यामध्ये जे आपण पॉईंट्स ठरवलेत साधारण एक ते दोन परिच्छेदांमध्ये ते संपवायचं आपल्याला किती ओळींची त्यां बंधन दिलेलं आहे किती शब्दात निबंध लिहायचं आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे शब्दां तितक्या शब्दात त्याचं वर्णन करायचं याचा अर्थ ते काउंट करायचे असं नाही तर आपले मुद्दे त्याप्रमाणे आपण ठरवून घ्यायचे त्यात अजून एक महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे निबंधाचा शेवट ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात महत्त्वपूर्ण असते तशीच त्याचा शेवट करणं पण आवश्यक असतो या ठिकाणीसुद्धा तुम्ही शेवट अशा प्रकारे करायचा की वाचणाऱ्याच्या ते लक्षात राहायला हवं किंवा काही एक दोन ओळी वाचल्यावर सुद्धा त्या निबंधात काय विषय होता किंवा नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे ते समोरच्याला समजायला हवं निबंधाविषयी इतर महत्वाच्या गोष्टी निबंध हा वाचकांशी सुसंवाद साधणारा असावा निबंधाची भाषा शुद्ध व ओघवती असावी निबंध लिहिताना शुद्ध लेखनाचे नियम पाळावेत योग्य ठिकाणी विरामचिन्हे वाक्प्रचार यांचा उपयोग करायचा फक्त एखादा वाक्प्रचार माहिती आहे म्हणून त्याच्यात टाकून दिला आहे असं करायचं नाही तर आपला विषय कुठला आहे आणि आपल्या निबंधाला अनुरूप असं जर आपल्याला एखादा वाक्प्रचार माहिती असेल तर टाकायचा विरामचिन्हसुद्धा आवश्यक त्या ठिकाणीच टाकायचे आता वर्णनात्मक निबंधातला एक आपण निबंध बघूया किंवा त्याच्यावर डिस्कशन अकस्मात पडलेला पाऊस अकस्मात या शब्दाचा अर्थ काय अचानक त्याचे काय मुद्दे दिलेत बघा पावसाळ्यापूर्वीचे वातावरण प्रत्यक्ष प्रत्यक्ष घेतलेला अनुभव म्हणजे आपला अनुभव किंवा आपला एक्सपिरियन्स जनजीवनावर झालेला परिणाम म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळ्यांवर काय परिणाम झाला त्या गोष्टीचा चांगला किंवा वाईट काही असू शकतो तो तुमच्यावर झालेला परिणाम बाकीच्यांवर झाला तो झाला पण तुम्ही काय फील केलं ते लिहायचं आहे तसंच सृष्टीतील इतर सजीवांवर झालेला परिणाम तर निबंधाच्या सुरुवातीला अभंगाच्या दोन सुंदर ओळी घेऊयात नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा तर आपण आपलं काय ठरलं होतं की घेतलेला मुद्दा जो आहे त्याचं विवेचन करायचं तर मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यापूर्वीचे वातावरण होतं आणि त्यानंतर प्रत्यक्ष अनुभव असे काही आपले मुद्दे या अर्थाचे आहेत हवं तर पहिली स्लाईड परत बघा आणि मुद्दे वाचून घ्या ठीक आहे तर चातक पक्षी जितक्या आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो तितक्याच आतुरतेने सात जून आला की मी पावसाची वाट पाहत असतो रोज आकाशात काळे ढग जमा होतात रोज आकाशात काळे ढग जमा होतात आणि मी वाट पाहू लागतो की पाऊस कधी येईल मोठ्या आशेने मी आभाळाकडे डोळे लावून ब बस बसलेलो असतो हाही आठवडा कोरडा ठणठणीत निघून गेला आणि आज मी शाळेतून येताना तेरा जूनला शाळा सुरू झाली मी नवीन गणवेश घातला होता नव्या वह्या घेतल्या होत्या आणि शाळेत जाऊ लागलो जूनचा उन्हाळा असह्य होऊ लागला होता शाळा सुटल्यावर आम्ही मुले रोज येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशी पावसाची गाणी गात घरी जात होतो पावसाला येण्याची आणि आम्ही गाणं म्हणण्याची एकच वेळ होती पण पावसाचा मात्र काही पत्ताच नव्हता माहिती नाही कुठे दडी मारून बसला होता तो रोजची सकाळ नव्या आशेने सुरू व्हायची आणि संध्याकाळ मात्र पदरात निरा निराशाच पडायची आणि पाऊस पडायचाच नाही याच्यावरनं आपल्याला काय समजलं की त्यांनी पावसाळ्यापूर्वीचं वर्णन विचारलं होतं आणि त्याच्यासाठी साधारण आपण एक ते दोन पॅसेजमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे तर अशा प्रकारे त्यांनी जो दिलेला मुद्दा असतो त्याच मुद्द्याला पकडून भरकटत न जाता आपण हळूहळू आपण निबंध आपला तयार करायचा पहिले मनामध्ये एखादी कल्पना ठरवून ठेवायची की मुद्दा आपण कसा त्या वाढवणार आहोत किंवा त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स घालायचेत कुठले वाक्य घालायचेत किंवा कुठल्या काव्यपंक्ती घालायच्या आहेत तर आपण पहिले जे मी तुम्हाला सुरुवात आता त्या निबंधाची करून दिली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की पावसाळ्यापूर्वीचे वातावरण कसं होतं त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणारे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव म्हणजे तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं आता हा प्रत्येकाचा अनुभव असणार आहे त्यामुळे तो तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात मे बी तुम्ही खूप एन्जॉय केला असेल किंवा मे बी तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल की अरे माझा युनिफॉर्म खराब झाला आणि मे बी तुम्ही फार एन्जॉय केलं असेल तुम्ही म्हटलं असेल वा वा बरं झालं किती गरम होत होतं आणि तुम्ही अजून टाईमपास करत करत घरी आलेले असाल आम्ही करायचं असं मी जेव्हा कॉलेजला होती ना त्या वेळेला पाऊस जर पडला तर मी आणि माझी फ्रेंड शिल्पा आम्ही दोघीजणी भिजत भिजत घरी जायचो आणि जी बॅग असायची आमची ती आम्ही क्लासमध्येच ठेवून द्यायचो आणि छत्री दुसऱ्या मैत्रिणीला द्यायचो दोघींकडे छत्री असेल तरच तसं जायचं आणि जर समजा एकच छत्री असेल आणि थोडं थोडं तर आम्ही भिजणारच असायचो आणि तसंही आम्हाला भिजायला आवडायचं त्यामुळे आम्ही छत्री दुसऱ्या मैत्रिणीला देऊन टाकायचो आणि भिजत घरी जायचो आम्हाला आवडायचं आता तुमचा एक्सपिरियन्स काय होता तो तुम्ही लिहायचा ओके त्यानंतर लिहायचं जनजीवनावर झालेला परिणाम मे बी शेतकरी शेतकऱ्यांना खूप आनंद झाला की पाऊस पडला आहे वेळेवर पडला आता पेरणी त्यांची झालेली असतील सगळे कामं तर त्यांना आनंद होईल नद्या कोरड्या पडल्या असतील तर नदीला पाणी येणार म्हणून आपल्याला आनंद होईल तर जनजीवन म्हणजे फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूची सर्व सृष्टी मग काही काही ठिकाणी आपण वर्णन वाचलेलं असतं निबंध लिहायचं म्हणजे वाचन चांगलं झावं जितकं छान वाचाल तुम्ही एन्जॉय कराल रीडिंग तितका सुंदर तुमचा निबंध होणार मग वाचायचा कंटाळा येत असेल तर कान तर आहे ना ऐकू शकतो ना आपण बातम्या ऐकत असतो टी व्हीवर काही बघत असतो किंवा पावसाच्या रिलेटेड भरपूर गाणी येत असतात कान उघडे ठेवायचे आणि मग त्याच सगळ्या गोष्टींचा आपल्या निबंधामध्ये वापर करायचा समज नाही ऐकला पण तर आपलं ऑब्झरी चांगलं हवं की आपण जे बघतो आहे की पाऊस आल्यानंतर आजूबाजूची सृष्टी कशी झालेली आहे नवीन पालवी फुटलेली आहे पानांवर पडलेले ते दवबिंदू कसे दिसत आहेत त्या दवबिंदूंवर पडलेला प्रकाश कसा दिसतोय या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या असेल तर तुम्हाला नक्की लिहिता येईल आणि तेच तुम्हाला शेवटच्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे सृष्टीतील इतर सजीवांवर झालेला परिणाम तर मग त्याच्यामध्ये प्राण्यांवर काय परिणाम झालेला असेल किंवा मोर कसा आनंदाने नाचायला ला लागला ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आपण प्रत्यक्ष जरी नाही पाहू शकलो तरीसुद्धा आपण टी व्हीवर वगैरे तर बघितलेलंच असतं आजकाल तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकतात त्यानंतर पावसाशी रिलेटेड वेगवेगळे गाणे असतात तर ते आपण लिहू शकतो है ना आणि शक्यतो मराठीमध्ये मराठीचे लिहायचे दुसरे लिहायचेच नाही असं नाही आहे पण शक्यतो मराठीतले ज्या Uh, कविता वगैरे असतात यांचा उपयोग तुम्ही शेवट करण्यासाठी करू शकतात मी ते मुद्दाम सांगत नाही आहे कारण मी सगळं सांगितलं तर मग तुम्ही काहीच सर्च करणार नाही ऑलरेडी आपण सगळं डिस्कस करतो याच्यावर ओके ट्राय टू राईट द एस ए सुरुवात कशी करायची आहे ते मी लिहून दिलेलं आहे नेक्स्ट पॉईंट दिले नाव इट्स युअर टन चूक असो बरोबर असो ते लिहिण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मनानी थोडंसं रीडिंग करा थोडंसं सर्च करा आपल्याला शेवट काय करायचं आहे आणि सुरुवात तर ऑलरेडी आपण केलेली आहे पण जर तुम्हाला वाटलं की टीचरने दिल्यापेक्षा माझ्याकडे जास्त चांगल्या लाईन्स आहेत तर तुम्ही तुमच्या मनाने त्याची सुरुवात करू शकतात